बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. 2005 नंतर राज्य सरकारी सेवेत रुजू झालेले कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळ दालनात बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे उपस्थित आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये महत्वाची बैठक सुरू झालेली आहे. पेन्शन जुनी जी आहे ती लागू करण्यासंदर्भात राज्यातले जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते संपावरती जाण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. त्या संपावरती जाण्यापूर्वीच राज्य सरकारने एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. ती बैठक आता विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीमध्ये, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा केली जात आहे की जुनं जे वेतन पेन्शन योजना जी आहे ती जर लागू केली तर राज्याच्या तिजोरीवरती किती मोठा भूर्दंड किंवा भार पडू शकतो, त्या संदर्भात एकूण आर्थिक नियोजन कसं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून महत्वाची चर्चा सुरू आहे. त्यातून नेमकं काय निष्पन्न होतं, काय निर्णय होतं हे पाहावं लागेल. याच निर्णयावरती उद्याचा स्तंप जो आहे तो अवलंबून असणार आहे. निश्चितच. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय. कर्मचारी संपावर जाणार असल्यानं महसूलसह बहुतेक विभागातील प्रशासकीय कामाचा बोजवारा उठण्याची शक्यता आहे. हा संप मोडून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि त्यासाठी घाईघाईनं विधानसभेत विधेयक मांडण्यात आलं असून ते आज दोन्ही सभागृहात मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार असून तत्पूर्वी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुढची बातमी पाहूया. सतत कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत आणि याविरोधात शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असतानाच राज्य सरकारनं कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली आहे. महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल. आणि आतापर्यंतच्या अनुदानातलं सगळ्यात जास्त जे 300 रुपये प्रति क्विंटलला 200 टन मर्यादेपर्यंतचं अनुदान कांद्याला या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि नुसतं जाहीर करून आपण थांबणार नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जशा जशा पद्धतीनं हा कांदा खरेदी होत जाईल त्या त्याप्रमाणे जी कागदपत्रं संबंधित विभागाकडून उपलब्ध होतील त्याप्रमाणे हे अनुदान हे शेतकऱ्याला तातडीनं दिलं जाईल. त्याच्यासाठीची तरतूद ही राज्य सरकारनं केलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हातात गाजर घेऊन आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यातून आपल्याला ऐकायला मिळत आहे या वक्तव्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आज आम्ही उपस्थित करू. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि सरकार शेतकऱ्याला या अस्मानी संकटामध्ये झालेलं नुकसान, चणा, कापूस, कांदा, धान, ज्वारी, मका, द्राक्ष, फळबागा यांचं झालेलं नुकसान याचं तातडीनं मदत देण्याच्या बद्दलची भूमिका सरकारने तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असतात. मला वाटतं हे विधान शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयीचं, सरकारच्या असंवेदनशीलतेचं हे प्रमाण आणि प्रतीक आहे. शेतकरी आत्महत्या होतच असतात अशा प्रकारचं वक्तव्य करणं, मग या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने घोषणा केली होती की आम्ही आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू, परंतु दररोज आत्महत्यांचं प्रमाण आत्ताच्या घडीला वाढलेलं आहे.
या सगळ्या धर्तीवर शेतकरी आंदोलन करतायत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाल्या। नाशिकच्या दिंडोरीमधून किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय। शेतकरी कष्टकरी लोकांच्या विविध मागण्यांसाठी 4 वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिक मुंबई महामार्गावरून लाल वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। तब्बल 8 दिवस पायी प्रवास करत शेतकरी विधानभवनावर धडकतील। तर शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेनं आंदोलनाची घोषणा केली आहे। किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे। तर कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता आक्रमक झालाय। कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे। दुसरा प्रश्न जो आहे तो आमच्या वन जमिनीच्या ज्या पट्ट्यांची आम्हाला जे प्रमाणपत्र दिलेले आहे ते आतापर्यंत आम्ही जे आयुक्ताकडे मोर्चे नेले, पहिला लॉंग मार्च नेला 2018 तेव्हा पण आमचं काहीच कुठलंच काम झालेलं नव्हतं। म्हणून आता आम्ही आता पण ती परत तयारी केलेली आहे आणि आम्ही स्वतःच्या भाकरी आतापर्यंत बांधून आणले, आम्ही स्वतःच्याच भाकरी खालेल्या आहेत। आम्हाला काय आतापर्यंत आंघोळीची सोय नाही, कुठली चहा पाण्याची सोय नाही, पण आम्ही 7 दिवस जरी आंघोळ केली नाही तरी आम्ही मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याचं आम्ही परत फिरणार नाही, आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे। वन जमीन नाकाच्या म्हणजे आम्हाला पाहिजे होती। पोरे सगळे घरी आहेत आमच्या, लहान लहान मुलं सोडून आलेले आहेत, पण पाय पाय निघालेले आहेत आम्ही। आम्हाला वन जमिनीचा प्रश्न आहे, मुलं आहेत, नवरा वारलेला आहे, मुलं आहेत दोघं, मांगा असरा कोणाचच नाही आहे आम्हाला। 11-12 अशा मागणी आहेत। त्याचबरोबर इथं या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे, त्याचबरोबर कांद्याला हमी भाव पाहिजे, त्याचबरोबर वन जमिनीचा प्रश्न आहे तो 7-12 झाला पाहिजे। मागच्या वर्षी कापसाला 14-15 हजार रुपये भाव मिळत होता, या वर्षी सरकारच्या धोरणामुळे कापसाचा भाव हा 7 हजार रुपयापर्यंत खाली आलेला आहे, त्यामुळे मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे। त्याचबरोबर या वर्षी जी अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान सरकारनं अधिक वाटप केलेलं नाही, पीक विमा आम्ही भरलेला आहे तो सुद्धा वाटप झालेलं नाही, असे मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पीक विमा, त्याच्यानंतर कापसाचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये आलेलो। प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण आहे, प्रत्येक शेतकऱ्याला कळतंय मांडलेला अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, ऊस हरभरा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने केलं। जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूचा समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा धडकलाच नसता, पण हा मोर्चा धडकतोय याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही। समृद्धी महामार्गावर सुरू झालेली पहिली बस सेवा स्थगित करण्यात आली आहे। अपेक्षेप्रमाणे डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या नागपूर शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। समृद्धीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर परिवहन महामंडळानं मोठा गाजावाजा करत नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरू केली होती। मात्र दर महिन्याला प्रवासी संख्येत घट झाल्यानं समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटीवर ओढावली आहे। आणि आता बातमी सांगलीतून। पतीनं रजेचा रितसर अर्ज देऊन देखील रजा नाकारल्यानं सांगलीतील आटपाडीमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीनं आगार प्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलंय। या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगलेली आहे। अखेर या आंदोलनाची दखल घेत संबंधित एसटी कर्मचाऱ्याला रजा मंजूर करण्यात आली आहे। तसंच पत्नीनं आपलं आंदोलन देखील मागे घेतलंय। विलास कदम हे 33 वर्षांपासून एसटीमध्ये चालक म्हणून सेवेत आहेत, तर पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 2 दिवसांच्या रजेसाठी त्यांनी आगार प्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता। मात्र सुट्टी नाकारल्यानं पत्नी नलिनी कदम यांनी आगार प्रमुखांच्या केबिन बाहेर अंथरून टाकून आंदोलन केलं। राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी आक्रमक झाले। बुलढाण्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार रजेवर आहेत, तर नायब तहसीलदारांना ग्रेड पे वाढवून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार नायब संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। मात्र तहसीलदारांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत।
एकीकडे सोलापुरातील माजी नगरसेवकाच्या पुत्राला बुलेट चालवत पिस्तूल हातात घेऊन रील्स बनवणं महागात पडले. माजी नगरसेवकाच्या पुत्राचा रील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड, राजू भंडारी या दोघांनी अपवादात्मक रील्स तयार करून फेसबुकवर अपलोड केल्यात आणि बुलेट चालवत हात सोडून हातात पिस्तल घेऊन रील्स तयार केलेत. हे सोशल मीडियावर व्हायरल होताच सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमी मुंबईतून. मुंबईच्या ओशिवरा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळालाय. ओशिवरा परिसरात आग लागल्यानं खळबळ माजली. 5 फायर ब्रिगेड गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि परिसरातून लोकांची सुटका करण्यात आली आहे. बाजारात आग लागल्यानं एकच धावपळ उडाली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत आणि आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. केंद्र सरकारनं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध दर्शवलेला आहे. केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याबाबत 56 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यात समलिंगी विवाह भारतीय परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा केलाय. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 3-सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत असताना मुस्लिम बहुल देश सौदी अरेबियानं नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरवर बंदी आणली आहे. रमजान महिन्यासाठी तेथील सरकारनं गाईडलाईन्स जारी केलेले आहेत. मशिदीत इफ्तार पार्टीवर बंदी आणण्यात आली असून सौदी अरब सरकारनं याबाबत 10 मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आणि त्यात रमजानवेळी देणगी मागायला देखील बंदी घातली आहे. पैठणमधील नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठण नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. दिंड्यांचं आगमन होताच प्रत्येक दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. शहरातील सर्व रस्ते फुलून गेले असून टाळमृदुंगाचा निनाद आणि जयघोषानं पैठण शहर दुमदुमून गेलंय. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी विरारमध्ये शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराजांच्या इतिहासातील साक्ष असणारी कवड्यांची माळ विरारमध्ये आणली होती. विविध तलवारी, भाले, ढाली, तोफा, तोफगोळे यांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं होतं. याशिवाय विविध व्याख्यानं, पोवाडे, शिवबावनी, मर्दानी खेळ, नाट्य असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी दाखवण्यात आले. तिकडे बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या यात्रेचा समारोप झालाय. सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर 15 दिवस यात्रोत्सव चालतो आणि या दर्ग्यावर दरवर्षी फार मोठी यात्रा भरते. सलग 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. पहिले 5 दिवस उरूस आणि 5व्या दिवसापासून संदल सुरू होते. या यात्रेचा समारोप संदल काढून करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतकरी संत्र्याचं उत्पादन घेतात. मागील काही वर्षात संत्र्याचं उत्पादन वाढलंय. मात्र यंदा संत्रा बागायतदार चिंतातूर झालेत. कारण बागेतल्या 60-70% फळावर लाल्या रोग पडलाय. पाहुयात. संत्र्यावर लाल्याचा प्रादुर्भाव. 60-70% फळांना लाल्या रोग. रोगामुळे फळं पडली लाल काळी. लाल्या रोगामुळे फळबागा उद्ध्वस्त. संत्रा बागायतदार अडकला दुष्टचक्रात. वाशिम जिल्ह्यातल्या या संत्रा बागा. अनेक संत्रा बाग या अशाच विना तोडणीच्या पडून आहेत. कारण बागेतल्या जवळपास 60-70% फळावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. संत्री लगडलेली ही झाडांची बाग दिसत असली तरी अनेक फळं खराब झाली आहेत. काही गळून पडताय. त्यामुळे अशा फळबागांकडे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवली आहे. अचानकच ह्या लाल्या रोग आलेला आहे. या लाल्या रोगामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे. 60-70% नुकसान झालेलं आहे. पूर्ण काळ्या प्रकारचे संत्र पडून राहिलेत. पूर्ण फळ काळं होऊन राहिलं, डाग होऊन राहिले त्याच्यावर. आणि जोही व्यापारी आहे, बागवान आहे, जे माल घेतात त्यांनी डाग बघितला की ते सोडून चालले, ते घेऊन नाही राहिले. जिल्ह्यात 10 वर्षात संत्रा बागेचं क्षेत्र 20 पट वाढून 9,791 हेक्टरवर गेलं. त्यामुळे संत्र्याच्या बागेतून उत्पन्न चांगलं मिळत होतं.
पण यंदा मात्र संत्रा बागायतदाराला आर्थिक फटका बसणार आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदार करतोय. लाल्या रोग म्हणतात याला, पाणी देऊन खत देऊन पाहिलं सर्व आम्ही कुठाने केले याच्यासाठी, पण आम्हाला काही याच्यात काही उत्पादनाचं काही वाटत नाही. येईल म्हणून आम्हाला उत्पादन जे आलंय ते वापस चाललाय, व्यापारी पाहतोय वापस जातोय. संत्रा फळं पूर्णच जवळपास 60-65% 70% जवळपास झाडाचं नुकसान आहे. 5 एकर बाग आहे साहेबी, याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं. लहरी निसर्गाचं अस्मानी संकट आणि दरांच्या सुलतानी संकटात आधीच शेतकरी व्यथित आहे. त्यात लाल्या रोगाच्या प्रादुर्भावानं आता बागायतदारही दुष्टचक्रात अडकलाय. त्यामुळे संत्रा बागायतदाराला मदतीचा हात देण्याची गरज आहे. वाशिमहून किशोर गोमाशे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाल्याची 30 परिस्थिती, टोमॅटोची 30 परिस्थिती. शेतकरी वर्षभर कष्ट करतो परंतु त्याच्याबद्दल त्याला योग्य भाव मिळत नाही, हा शेतकऱ्यांचा संताप आहे. हा शेतकऱ्याचा संताप आणि आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा शेतकऱ्यांचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवायचा का इतका संताप? भाजीपाला रस्त्यावर बघताय. आता शेतकऱ्यांच्या संसाराची धूळधाण झालेली आहे. हा बाजारामध्ये नेऊन देखील त्यांना काही किंमत मिळणार नाही, तर सरकार त्याकडे काही पाहत नाही. आता सरकारला हे दिसावं, त्यांच्या संसाराची काय वाट लागलेली आहे, त्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा ओतलेला आहे आणि त्यामुळे सरकारला याच्या निमित्त जा गेली अशी अपेक्षा आहे. बघूया उद्या चर्चेमध्ये काय होईल. आपण बघतोय उद्या चर्चा होणार असली, उद्या चर्चा या ठिकाणी होणार असली तरी देखील अशा पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते आता आपल्याला होताना पाहायला मिळतं. ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या पंचवटी परिसरातील निमानी बस स्थानकाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि ते आंदोलन करत आहे. वेगवेगळा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते सरकारला कळावे म्हणून आम्ही आक्रमकपणे असं आंदोलन करतोय. शेतकऱ्यांची समस्या कधी समजणार अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी दिली जाते आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश जो आहे तो आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो. आपल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाहीये आणि त्याचाच उद्रेक म्हणून अशा पद्धतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. किसान मोर्चाच्या द्वारे शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून आपला सगळा संताप अशा पद्धतीनं व्यक्त केलेला आपण बघतोय. नाशिक मधून हा मोर्चा निघाला आणि इथे आपले प्रतिनिधी या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात आणि हे लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांचा तीव्र संताप आपण बघतोय की ज्यासाठी, ज्या भाजीसाठी, ज्या वस्तूंसाठी जीवाचं रान करतात हे शेतकरी आणि त्यांच्याच नशिबी इतकी वाईट अवस्था आली आहे की त्यांना हा सगळा भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागतोय. त्यामुळे कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो फेकत अशा पद्धतीनं आंदोलन इथे केलं जात आहे. किसान मोर्चाचे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. एकीकडे आपल्याला माहिती आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या दरम्यान हा सगळा आपला रोष पोचवण्याचा, संताप आपला पोचवण्यासाठी हे सर्वजण आता मुंबईकडे रवाना होणार आहेत. किसान मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं संताप व्यक्त केलेला आहे. ज्यासाठी प्रचंड मेहनत, अपार कष्ट केले या शेतकऱ्यांनी आणि तोच भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तेव्हा आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, नाशिकची ही दृश्य आपण बघतोय. आंदोलक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यात फेकत अशा पद्धतीने रोष नोंदवलेला आहे आणि किसान मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी आपला रोष नोंदवत आता काही वेळापूर्वी जसं त्यांच्या नेत्यांनी देखील म्हटलं होतं, अजित नवलेंनी देखील आपल्याला माहिती संवाद साधला होता आणि त्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती.